तुम्ही एक उल्लेख केला की पूर्ण वेळ कार्यकर्ते असेल तरची परिस्थिती वेगळी, मात्र इतर तरुणांनी म्हणजे सर्वसामान्य नोकरी करताना किंवा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्य सांभाळत कसं काम करावं, कसं बघावं, व्यवस्थापन करावं सांगितलं, मात्र चळवळीला चळवळ उभी राहावी, तिची ताकद निर्माण व्हावी आणि त्या चळवळीचं केंद्र म्हणून काही पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची गरज असते, ज्यांनी झोकून देऊन काम करावं आणि ह्या थोडा वेळ देऊ शकणाऱ्या तरुणांना सांधून काम पुढे न्यावं. तर मग जो पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे त्यांनी कसं बघावं, कारण तो पूर्ण वेळ सामाजिक कामात असतो, मग त्यालाही व्यक्तिगत आयुष्य असतं आणि त्याच्याही पण इतर जबाबदाऱ्या. तर त्या पूर्ण वेळ कार्यकर्त्यांनी ह्या सगळ्या कामाचं व्यवस्थापन आणि दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे? असं आहे की पूर्ण वेळ कार्यकर्ता होणं हे एक संकल्पाची गोष्ट असते आणि तसं एकदा मनाने संकल्प घेतला की मग तोच एक मोठा आधार बनतो आणि त्यातूनच बरीच प्रेरणा मिळत असते. आणि हा संकल्प एका विचारधारेवरती बनलेला असला पाहिजे, कारण थोडा वेळ आपण जाऊया, जरा बघूया कसं आंदोलन चाललंय, कारण त्याच्याबद्दल खूप ऐकलंय, खूप वाचलंय, असं म्हणून जे तरुण येतात ते कधीतरी 15 दिवस देतात की कधी 1 महिना देतात आणि त्यांचंही आम्ही स्वागत करतो, कारण एक एक जन आंदोलन एक प्रकारचं विद्यापीठ असतं आणि त्यामुळे 15 दिवस जरी आले आणि 4 दिवस जरी पहाडातल्या आदिवासींचं जीवन बघून झाले तरी सुद्धा अनेक जण धडकतात, अरे असेच होतं आम्हाला माहितीच नव्हतं. पण मग हे कळण्यासाठी म्हणून त्यांना तसा अनुभव येत येत मग त्यांना निर्णय घ्यावा लागतो की चला आपण आता आपण ह्याच्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा. आणि पूर्ण वेळ म्हणजे अगदी पूर्ण आयुष्य असं नाही, पण काहीतरी टप्प्यापर्यंत जाणं आणि तेवढ्या काळपर्यंत पूर्ण वेळ झोकून देणं हे आवश्यक असतं. आता त्यामध्ये अडचणी येत नाही तसं नाही, आर्थिक अडचणी पण येतात, कारण जनसंघटना आणि जन आंदोलन जे कुठलाही विदेशी फंड घेत नाहीत वगैरे ते काही मोठी सॅलरी किंवा पगार देऊ शकत नाही, पण मानधन देतात. पण मानधन म्हणजे काय, नुसतं धन नसतं, त्याच्यामध्ये स्वाभिमान असतो, स्वतःचा स्वतःचा सन्मान असतो आणि समाजाने सुद्धा त्याला जर प्रशंसा नाही एक प्रस्तुती त्याची मान्य केली आणि एक प्रमोट केलं तर मग त्यातूनही एक मोठी ऊर्जा मिळते आणि त्यातून एक चिकाटी निर्माण होते आणि त्यामुळे पूर्णकालीन कार्यकर्ते हे 10 वर्ष 15 वर्ष सुद्धा आमच्याकडे राहतात, 1 वर्षासाठी आलेले सुद्धा टिकून राहतात आणि काही असेही असतात की 1 महिना देऊन ते निघून जातात आणि पण त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा काहीतरी प्रभाव पडतो हेही नसे थोडके असं आम्ही मानतो. पण आम्हाला हवे असतात पूर्ण वेळ कार्यकर्ते, कारण का की एखाद्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्र असेल की भौगोलिक क्षेत्र असेल कार्य करायला घेतलं तर आपण अर्ध्यावरती सोडून नाही जाऊ शकत, त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर ते चेहरे असतात, ती आयुष्य असतात त्या गरिबांची, त्या वंचितांची, त्या पीडितांची आणि मग त्यांना आपण जो भरोसा देतो एक प्रकारे केवळ भाषणातूनच नाही संवादातून सुद्धा तो आपल्याला कुठेतरी पार न्यावा लागतो मंजिल तक आणि म्हणून पूर्णकालीन कार्यकर्त्यांची तर गरज असतेच, नाहीतर आंदोलन चालू शकत नाही. आता आमचं 38 वर्ष आंदोलन झालं, आता आम्ही सगळेच जर गेलो असतो इथे तिथे तर मग काय झालं असतं नर्मदेच्या खोऱ्याचं. आत्ता परत नवीन एक प्रकारचं आव्हान आमच्या समोर उभं राहिलं, आम्ही जे म्हटलं होतं ते सगळं खरं ठरलं, लेबल्स खोट्या ठरल्या सरकारच्या म्हणून, पण आम्ही त्यांनी खुश नाही आहोत ना आम्ही दुःखीच आहोत, पण आम्हाला आता हे टाळता येणार नाही. नवीन नवीन जी आव्हानं येतात, कुठे रेत खाणीचं येतं, कुठे नर्मदेच्या प्रदूषणाचं येतं वगैरे आणि कुठे नव्याने जे बुडीत येतं त्याचं येतं, सरकारी यंत्रणा आणि व्यवस्था यांना या नव्या नव्या आव्हानांना सुद्धा सामोरं जावं लागतं, पण आंदोलनकारींना तर त्याचा सामना करावा लागतो आणि त्यांच्याशी सुद्धा सामना करावा लागतो. तेव्हा हे सगळं पुढे नेण्यासाठी म्हणून पूर्ण वेळ कार्य हे काही वर्ष तरी एखाद्या कार्यकर्त्यांना करावं लागतं, त्यामुळे त्यांना सुद्धा एक काहीतरी हासिल झालं, साध्य झालं याची मधून खूप प्रेरणा मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि मग ते खरे सामाजिक कार्यकर्ता बनतात. नाहीतर सामाजिक कार्य न करता केवळ सामाजिक कार्याबद्दल बोलणं आणि त्याची चर्चा करणं आणि त्याची प्रशंसा करणं हे काही तरुणांना शोभण्यासारखं नाही.